राज्याचे ऊर्जा मंत्री आदरणीय प्रदास्त तनपुर साहेब, या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या परिसरात त्यांचं अधिक प्रेम आहे ते आदरणीय गुलाबराव पाटील साहेब, माननीय माजी अध्यक्ष आदरणीय अरुणबाई दुधरे साहेब, श्री दादा चौधरी, आमच्या महापौर त्याचप्रमाणे गुलाबराव देवकर, सन्माननीय आमदार, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पदाधिकारी, नुकतंच यांचं वर्षापूर्वी आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आपण स्वागत केलं ते महाराष्ट्राचे राष्ट्रीय नेते आदरणीय नाथाभाऊ, आमचे निरीक्षक आदरणीय अविनाशजी अधिक साहेब, जिल्हा बँकेचे सन्माननीय संचालक, उपस्थित सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी बंधू भगिनो, मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय साहेबांचं स्वागत करतो। साहेबांचं प्रेम 1980 पासून या जळगाव जिल्ह्यावर आहे। शेतकरी दिंडी प्रथम कपाशीला भाव मिळाला पाहिजे या पद्धतीने जळगाव जिल्ह्यात साहेबांनी त्यावेळेस कपाशी दिंडी सुरुवात केली। नागपूरला अधिवेशन होतं परंतु अमरावतीला शेतदिंडीचा समारोप करावा लागला, त्यावेळेस साहेब कपाशीला भाव 265 रुपये होता। आपण त्यावेळेस पक्षातर्फे जवळपास 500 रुपये मागणी केली होती आणि आज कपाशीला भाव साहेब 12,000 रुपयेपर्यंत तो गेलेला आहे। माझी या सभेच्या निमित्तानं विनंती आहे की प्रामुख्याने राज्य सरकार केंद्र सरकारला विनंती आहे की कपाशीचे भाव देखील वाढवले पाहिजे। आज शेवटचा भाव 12,000-12,500 रुपये मिळाला। जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने कपाशीचं पीक आहे, मका आहे, केळी आहे। आपण शेतीमंत्री असताना कर्करोगाकरता जवळपास 800 कोटी रुपये केळीकरता आपण दिले। त्यानंतर या जळगाव जिल्ह्याला शेतीमंत्री कोण आहे हे आम्हाला अजूनही माहीत नाही, परंतु केळीकरता अधिक लक्ष दिलं पाहिजे। केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा या पद्धतीने गुलाबराव पाटलांनी मागच्या काळात 15-20 दिवसापूर्वी ठराव देखील केलाय, परंतु अजूनही केळी पिकाकरता पाहिजे तसं लक्ष त्या ठिकाणी दिलं जात नाही। मक्यापासून स्टार्च प्रकल्प त्यावेळी भाऊनी सुरू केला होता, दुर्दैवाने तो बंद पडला। या जळगाव जिल्ह्यात 4 नद्या आहेत, पाहिजे तसे धरणं ते काम अजून अपूर्ण आहे। मी जलसंपदा मंत्री महोदयांना विनंती केली की भडगाव तालुक्यात जे बलून बंधाराचं देवकर अप्पांनी प्रपोजल दिलं होतं त्याला चालना द्यावी। या जळगाव जिल्ह्यात बोदवड परिसर आहे त्याला देखील अधिक चालना द्यावी। या जळगाव जिल्ह्यात इरिगेशन त्यावेळेस जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालं आणि चांगल्या पद नियोजन केलं, ते कर्जमाफी देखील आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील, अजितदादा असतील यांनी माफी केली, त्याबद्दल मी आपल्या सरकारच्या वतीने साहेबांचे आभार मानतो। आज अण्णा साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण आहे। अण्णासाहेब वसंत सहकारी कारखान्या चेअरमन होते, नूतन माडा समाजाचं काम केलं, एक वक्तृत्व अण्णांचं चांगलं होतं। म्हटलं तर मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं काम त्या काळात अण्णा करत होते। अण्णांचं भाषण, अण्णांची ऊर्जा निर्माण करण्याची ताकद त्यावेळेस होती। एस काँग्रेसचं संघटन केलं आणि त्यावेळेस अरुणबाई गुजराती असतील, मोरे काका असतील, हरिभाऊ दवरे असतील, चांगरे साहेब असतील, या सर्वांना आमदार करण्याचं काम त्यावेळेस अण्णा आणि भाऊच्या माध्यमातून आपण केलं। त्यावेळेस भाई नगराध्यक्ष होते, भाई देखील त्यावेळेस उभं राहायचं की नाही उभं राहायचं की नाही, परंतु अण्णांचा आग्रह फार होता की भाई उभे राहिले पाहिजे। आणि त्यावेळी इंदिरा काँग्रेसची लाट असताना साहेब एस काँग्रेसचे 5 आमदार अण्णा आणि भाऊच्या नेतृत्वाखाली आपण आणले, आपण आलात, मी अधिक वेळ या ठिकाणी येणार नाही, पण या जळगाव जिल्ह्याला अधिक लक्ष द्यावं, चांगली संघटना बांधण्याकामी वेळ द्यावा एवढी जयंत पाटील साहेबांना विनंती करतो। आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय साहेबांना आशीर्वाद मागतो आणि चांगलं काम करण्याकरता आपलं मार्गदर्शन अतिशय महत्वाचं आहे। आपण आल्यानंतर एक ऊर्जा चांगली निर्माण झालेली आहे। परत एकदा सर्वांच्या वतीने आदरणीय साहेबांचं स्वागत करतो आणि मनोगत संपवतो। जय हिंद, जय राष्ट्र। साहेबांचं आज आगमन